दुसरी यात्रा सुरू आहे जन आशीर्वाद. जनता जनार्दननी मला आशीर्वाद द्यावा. आमचे पत्रकार येतात बूम घेऊन. हा मग आदित्यजी, आता उपमुख्यमंत्री होणार कसं वाटतंय? नाही, ते बाबा सरवतील. आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री जर होता आलं तर? ते कसं आहे, जनतेचा जर आशीर्वाद असेल ते म्हणत असतील तर मी मुख्यमंत्री होणार, नाहीतर माझी काही इच्छा नाही. मग फिरता कशाला? महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातून मुनिंद्रे समागत तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. अरे पण विशेष नाही हो, उठण येऊन ठेवला रे महाराष्ट्र शिवरायांचा. शिवाजी महाराजांचे मावळे जर जिवंत असते ना, येसाजी तानाजी बाजे या सर्वांना घोड्याच्या टापाला बांधून डायरेक्ट टकमकवरच नेलं असत. राज सदरीवरून माझे महाराज गरजले असते. शेतकऱ्याच्या वितारशी प्रतारणा करणाऱ्या पद्मासांचा कडेलोट करा, हे शिवाजी राजांचं राज्य आहे. मला माहित आहे माझी ईडीची चौकशी होऊ शकत नाही, आपल्याकडे हरामाची प्रॉपर्टीज नाहीये. राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. सर्वसामान्य कष्टकऱ्याच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही. ऊस उत्पादक शेतकरी ठार मारला, कापूस उत्पादक शेतकरी ठार मारला, 16,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. या सर्व वातावरणाच्या विरुद्ध या महाराष्ट्रामध्ये हे वादळ घोंगावलं. शिवस्वराज्य यात्रा. शिवरायांचं स्वराज्य म्हणजे कोणाचं? 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं. शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या नव्हती, उलट शिवरायांचा आदेश होता. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तर हातपाय कलम करा, त्याचे हातपाय छाटा, हा शिवाजीराजांचा आदेश आहे. स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, तिच्या पदराला जरी हात लावला तर त्याचे हातपाय कलम करण्याचा आदेश देणाऱ्या माझ्या शिवाजीराजांच्या राज्यात महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण कमी झालं का? नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण कमी झालं का? नाही. मग शिवस्वराज्य यात्रा कशा करता? या आपल्या 18 पगड जाती 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली यात्रा शिवस्वराज्य यात्रा. भारतीय जनता पार्टीची जत्रा. जत्रा आणि यात्रेत फरक आहे. कबीर म्हणतात, जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसे की धुलदानी. ही ती जत्रा, आमची यात्रा. त्यांची यात्रा जत्रा कोणती? महाजनादेश. नाही, महाजन आदेश. म्हणजे ते गिरीश महाजन आदेश एक शब्द केला, महाजनादेश. मुख्यमंत्र्यांकडे तर मुद्दे चुरले नाहीत. काल जळगावला काळे झेंडे दाखवले, अकोल्याला आमच्या काळे झेंडे दाखवले. भारतीय जनता पार्टीचे अकोल्याचे खासदार, किसान मरता है मरने दो, संजय धोत्रे बोलले होते. 7,000 रुपये कापसाला भाव मिळावा गिरीश महाजनांनी उपोषण केलं होतं. आज संत सेना महाराजांची सुद्धा पुण्यतिथी आहे. सेना महाराज ज्या समाजातून ज्या प्रवर्गातून येतात त्या समाजाचा अपमान सुद्धा या गिरीश महाजनांनी केला होता. तुम्हाला आठवत असेल तर आमच्या संतांचे अपमान केले, आमच्या महामानवाचे अपमान केले, आमच्या आई बहिणीच्या टिंगा टिका टिपण्या टिंगला केल्या. महाराष्ट्राची माती माफ करणार नाही. फक्त एक प्रॉब्लेम आहे, तो ईव्हीएमचा. पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि शिवाजीराजांच्या समोर सांगतो, याच पंढरपुरातून इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याचा एक मुलगा म्हणून चॅलेंज देतो. मुख्यमंत्र्यांनी सांगावा तो मतदारसंघ, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी अमोल मिटकरी नावाचा शेतकऱ्याचा मुलगा त्यांना जाहीर आव्हान करतो की बॅलेटवर निवडणुका देवेंद्र फडणवीसांनी घ्याव्यात. त्यांचं जर डिपॉझिट जप्त नाही केलं तर शेतकऱ्याची औलाद म्हणून नाव लावणार नाही, लक्षात ठेवा. बॅलेटला घाबरतात तुम्ही. ईव्हीएम इज कॉल एव्हरी वोट फॉर मोदी. हा मटन दाबा बटन जाते कमळावरच. आता इथून भूलू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एका मताचा अधिकार देऊन सांगितलं तुम्ही स्वाभिमानी व्हा. तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका. आई बहिणीची इब्रत जेवढी महत्वाची समजता तेवढं लाख मोलाचं तुमचं एक मत आहे. ते कोण्या भामट्यांपुढे गहाण ठेवू नका. हे बाबासाहेबांनी दिलेली दिशा आहे तुम्हाला. आणि बाबासाहेबांनी मत देऊन तुम्हाला काय बनवलं? मालक. तुम्हाला मै बी चौकीदार. चौकीदार. दुसरी यात्रा सुरू आहे. जन आशीर्वाद. जनता जनार्दननी मला आशीर्वाद द्यावा. आमचे पत्रकार येतात बूम घेऊन.
हा मग आदित्यजी आता उपमुख्यमंत्री होणार कसं वाटतंय? नाही ते बाबा सरवतील. आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री जर होता आलं तर? ते कसं आहे, जनतेचा जर आशीर्वाद असेल ते म्हणत असतील तर मी मुख्यमंत्री होणार, नाही तर माझी काही इच्छा नाही. मग फिरता कशाला? इच्छा नाही. पवार साहेब मे 2017 चारा छावणीला भेट देत होते आणि हे जस्टिन बिबर ज्याला पॅन्ट घालता येईना त्या जस्टिन बिबर बरोबर सन्माननीय आदित्य ठाकरे बंद दारा आड चर्चा करत बसले होते. कसली चर्चा केली सांगितलं नाही. शेतकरी मरत होता रडले नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली रडले नाहीत. पेंग्विन मेला आणि अरे यांना सूतकच पडलं. अरे 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 कुठं नेऊन ठेवला रे महाराष्ट्र शिवरायांचा? शिवाजी महाराजांचे मावळे जर जिवंत असते ना, येसाजी तानाजी बाजे या सर्वांना घोड्याच्या टापाला बांधून डायरेक्ट टकमकवरच नेलं असतं आणि राज सदरेवरून माझे महाराज गरजले असते. शेतकऱ्याच्या वितराशी प्रतारणा करणाऱ्या बदमाशांचा कडेलोट करा. हे शिवाजीराजांचं राज्य आहे. ही शिवस्वराज्य यात्रा त्या करताय. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या संकल्पनेतून निघालेली ही शिवस्वराज्य यात्रा 18 प्रगट जाती 12 बलुतेदारांची मोठ बांधणारी आहे. या पंढरपूरमध्ये हा सैलाब दाखवा. हा जरा ड्रोन कॅमेरा असेल तर लावा. मुख्यमंत्र्यांना दाखवा. हे बघा उभं राहायला सुद्धा जागा कुठं दिसते का बघा. हे ताकद आहे. आणि हे म्हणतात नाही अमोल कोल्हेना ते पाहायला आलेत. हो पाहायला आलेच ना. पाहायला आले, ऐकायला आले, त्यांचे विचार समजून घ्यायला आले. अरे भारतीय जनता पार्टीच्या एकूण खासदारामध्ये सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे दोन असे खासदार आहेत की ज्यांच्या चरणावर मोदींनी डोकं टेकवाव. असतील कोणी मोदी साहेबांचे भक्त तर मी काय करू त्याला? माझा इलाज नाही. मी जे बोलतो मेरी जुबा से जो निकले वही सदाकत है. मला माहित आहे माझी ईडीची चौकशी होऊ शकत नाही. आपल्याकडे हरामाची प्रॉपर्टीज नाही आहे. शेतकऱ्याची लेकरं आपण तळागाळातली लेकरं भाकर भाजी खाणारा जे सावता महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी ऊस गाजर रताळू अवघा व्यापिला से गोपाळू सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांची लेकरं आहोत आपण. अमोल मिटकरीला चॅलेंज नाही द्यायचं कोणी. मला काल एकाने म्हणलं तुम्ही राष्ट्रवादीत आता बोलायला लागले. आमचा भगवा शिवसेनेचा हिंदूंचा. आणि मी शिवबंधन बांधताना शिवबंध आपले काही हरिकलेले जीव असतात चाललं ते भगवा झेंडा घेतला का रे कुठे चालला? मातोश्रीवर चाललो. तबलक तबलक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा लाडोबाचा लाड करते कोण चालला लाडोबा मातोश्रीवर. आणि तिकडे बंधन बांधताना एन बद्धेन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धा निरक्ष माचर माचर मस्त. अर्थ काही आपल्या बापजाद्याला कडू दिला नाही यांनी. नाहीच कडू दिला. महायोग पीठे तटे भीमरथ्या मरम पुंडरी काय दातून मुनिंद्रे. सन्माननीय आदित्य ठाकरेंनी पांडुरंगाचा श्लोक म्हणून दाखवावा हा स्कंद पुराणामधला. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातून मुनिंद्रे समागत तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. अरे विशेष नाही हो. आपल्याकडे सगळे फंडे आहेत फक्त आम्ही वापरत नाही. हिंदू धर्म आमचा आहे, विठ्ठल आमचा आहे, पांडुरंगाचे वारकरी आम्ही आहोत. भले तरी देव कासेची लंगोटी आणि नाठळाचे काठी हनुमाता सांगणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांची अहिंसा आम्ही सांगणारे लोक आहोत. म्हणून आम्ही इथून पुढे जाताना शेवटचं सांगतो. हा जयंत पाटील साहेबांचा आदेश आहे की अमोल तू हिंदू असेल तर हनुमान चालीसा म्हणून दाखव. दाखवतो म्हणून मी. मातोश्रीवाल्याचे कोणी फॅन असतील तर त्यांनी ऐका. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर रामदूता तुलित बल धामा अंजने पुत्र पवन सतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुपेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ बजरा ध्वजा विराजे कांधे मुंज जने उजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्यावान गुणी अति चातुर. आपला नादच नाही करायचा बाबांना.
शिंगावर घेतलं ना तर डायरेक्ट समुद्रातच नेऊन टाकणार. हे शिवाजीराजांचा मावळा बोलतो, इथं कच्चा पच्चा माणूस नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या भरोशावर मला बोलण्याचा अधिकार आहे. हे संविधान जाळल्यानंतर यांची कुठली प्रतिक्रिया आली नाही. अनंत हेगडे केंद्रीय मंत्री बीजेपीचे काय म्हणाले होते, हम सत्ता में बैठे हैं तो संविधान बदलने के वास्ते शाहू महाराजांची निंदा नालस्ती केली. यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल खालच्या भाषेमध्ये त्या पुस्तकातून टीका झाली. ते पुस्तक सर्व शिक्षा अभियानामध्ये विनोद तावडेंनी लावण्याचं पाप केलं. काय लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये? तुकोबारायांच्या पत्नीबद्दल खालच्या भाषेमध्ये लिहिलं, संभाजीराजांबद्दल अश्लील भाषेमध्ये लिहिलं. आम्ही वारकरी आहोत लक्षात ठेवा, आणि आपण सर्वांनी जाग राहणं गरजेचं आहे. कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्य त्यांचाच आहे, उद्याचा सूर्य हा छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराचा असेल, तो शिवस्वराज्याचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. म्हणून वेळेचं भान आणि समयाची जाण ठेवतो. 9 वाजलेत, 10 वाजेपर्यंत कार्यक्रम बंद करावा लागतो. त्यातल्या त्यात एरिया आहे परिचारक साहेबाचा, ते तर म्हणजे काय. हे बघा, देशाच्या सैनिकाचा अपमान करणारा तुमच्यासाठी हिरो असू शकतो बाबा, आमच्यासाठी नाही. मग शेम शेम म्हणा, शेम शेम शेम. तुमच्यासाठी म्हणजे त्यांचे, तुम्ही तर आपलेच आहे, तुमच्याबद्दल थोडी डाऊट आहे मला. हा, आपलेच आहे, फक्त ते जे उभे यावर उभे आहेत ते आपले आहेत का? एक मिनिट पाहू का मी? एक मिनिट. मी शिवाजी महाराज की म्हणेल ते जय जर म्हटलं तर मी समजून जाईल आपलेच आहेत, नाही तर परिचारकच्या गोटामधले आहेत. असं दोन मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही नाही. सायलेंट राहा. राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. आपले लोक राजकारणात सक्सेस का होत नाही? बघा, ते मनुवादी लोक का सक्सेस होतात? कारण आंघोळ करताना पहिला गडवा ते डोक्यावर घेतात, डोकं थंड आणि पाय गरम राहतात. आपण आंघोळ करताना पहिला गडवा पायावर घेतो, पाय थंड आणि डोकं गरम असतं आपलं, याच आपला दोष आहे. थांबा जरा 2 मिनिटं, कोणीच नाही जय जयकार, तेवढेच. छत्रपती शिवाजी महाराज की. आपलेच आहे, आपलेच आहेत. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. बाबांनो, मला तुम्हाला भावनिक करायचं नव्हतं, फक्त एवढंच मला म्हणायचं होतं की ज्या शिवसेनेनी मुका मोर्चा म्हणून आमच्या आई बहिणीची टिंगल केली, त्यांचं डिपॉझिट जप्त करून या महाराष्ट्राच्या मातीत त्यांना गाडा, एवढंच तुम्हाला सांगेल. ज्या भारतीय जनता पार्टीने शिक्षणात शिक्षा, शेतकऱ्यांच्या टीका टिपण्या आणि टिंगल टवाळ्या केल्या, या भारतीय जनता पार्टीचा भस्मासूर या महाराष्ट्राच्या मातीत गाडा, आणि विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज आणि भगवा शिवरायांचा खरा ध्वज फडकवा, ही जबाबदारी आपली आहे. एवढं बोलतो आणि जाताना शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकची तारा, तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा, बालवयातील कवी हा पहिला सर्व मर्ती दरारा, साहस पाहून काळही गेला कितेक दाम आधारा, स्वराज जपले लढा देवडी शत्रूला थरकात, शुभानंतर दखनेत जो औरंग्याचा बाप, शंभू औरंग्याचा बाप. बोला छत्रपती संभाजी महाराज की. कायम ठेवा फक्त हे. आता तर एवढा करंट आहे, आता जर मोदींनी निवडणुका घेतल्या जयंत पाटील साहेब, तर मजाक नाही सांगत या बीजेपी वाल्याचं डिपॉझिट जप्त करतो पंढरपुरात, लक्षात ठेव. पण हे करंट 10 वाजेपर्यंतच आहे. 10 वाजले 10:15 वाजले आणि टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज, आज राष्ट्रवादीला मोठा धक्का. एवढे धक्के बसले पण शिवस्वराज्य यात्रेवर कुठं फरक दिसतो? उलट घाण साफ झाली, नव्या रक्ताचे तरुण यामध्ये यायला लागले. घाण साफ झाली. फितुरीची परंपरा काही आजची आहे का? शिवकाळापासून ती फितुरीची परंपरा आहे ना. जाणाऱ्या गद्दारांना जाऊ द्या, पण विश्वास ज्या लोकांचा पवार साहेबांच्या विचारावर त्या पक्षावर आहे, ते मरून जातील पण तरीही विचाराची प्रतारणा करत नाही, करणार नाहीत. हा संक्रमणाचा काळ आहे, सावध राहावं लागेल, नाहीतर ही पेशवाई तुमच्या आमच्या नरडीचा खोट घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. तुम्हाला येणाऱ्या काळात, येणाऱ्या निवडणुकीत
भगवान विठ्ठल आपल्या सर्वांना बळ देवो एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करून इथं थांबतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.